आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. जीवाची मुंबई असे राजधानी बाबत म्हटले जाते, मात्र पावसाच्या तोंडावर मुंबईला मरणाची मुंबई म्हणायची वेळ आली आहे. कारण शहरात झाडे कोसळून गेल्या 2 दिवसात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीही झाडे कोसळून अनेकांना आपले जीव गमवावे लागले. तरीही मुंबई महापालिकेने पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत, यामुळे पाऊस सुरू होताच झाडे कोसळून नागरिकांचे मृत्यू होत आहे. मालाडमध्ये नारियलवाला कॉलनी जवळ SV रोडवर अंगावर झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड यांचा मृत्यू झाला. तर अंधेरी महाकाली केव्ह रोडवर तक्षशिला सोसायटी परिसरात झाड पडून अनिल नामदेव घोसाळकर हे जखमी झाले होते. दरम्यान होली स्पिरिट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोवंडीमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाड कोसळून नितीन शिरवळकर याचा मृत्यू झाला आहे. पावसाळा 4 महिने शिल्लक असताना रस्त्यावरून चालताना मुंबईकरांना जीव मुठीत धरून जगावे लागणार का, असा प्रश्न वृक्ष अभ्यासक विक्रम येंदे यांनी उपस्थित केला. 2018 मध्ये 3,169 झाडे आणि फांद्या कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय. या विविध घटनेत 39 जण जखमी झाले. हा आकडा इतका चिंतेचा विषय असताना प्रशासन मात्र या विषयी गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे ठाण्यातील कामगार हॉस्पिटल येथील रस्ता खचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे 2 कार आणि ऑटो रिक्षा खड्ड्यात कोसळल्याने नुकसान झालंय. रस्ता खचल्याची घटना राजमुद्रा सोसायटी देव अशोक इमारतीच्या समोर रामचंद्रनगर 3 येथे घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले. अपघाताला कोण जबाबदार आहे याचा पालिका प्रशासन शोध घेणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. पालिका प्रशासनाने समतानगरला जाणारा रस्ता बंद केला आहे. याच भागात एका इमारतीचे कामही सुरू होते. मागील वर्षी नाल्याची भिंत कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या आठवणीने परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. परभणीतील पाथरी येथील एका मॉलमध्ये शुक्रवारी पहाटे 3 चोरट्यांनी लोखंडी शटर वाकवून चोरी केली आहे. यात मॉलच्या गल्ल्यातील रोख 5,500 रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. मात्र कोणीतरी येत असल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी पोबारा केलाय. मात्र या चोरांचा हा सर्व कारनामा CCTV कैद झालाय. जवाहर नगर भागात सुबेर अहमद सिद्दीकी यांचा सुविधा मॉल असून बाजूलाच त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअरचे दुकानही आहे. या परिसरात मॉल CCTV कक्षेत आहे. शुक्रवारी पहाटे 3:30 सुमारास 20 ते 22 वर्षाचे 3 चोरटे या ठिकाणी दाखल झाले. किराणा दुकानासमोरील विजेचा बल्ब या चोरट्यांनी काढला. त्यानंतर किराणा दुकानाचे शटर वाकवण्याचा प्रयत्न केला, मात्र समोर काउंटर असल्याने त्यांनी बाजूच्या मॉलकडे मोर्चा वळवला. यानंतर मध्यभागी असलेले शटर हाताने ताकद लावून ओढून वाकवले आणि हे तिघे मॉलच्या आतमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील 100, 20, 50 नोटा आणि चिल्लर मिळून 5,500 रुपयांचे रोख काढून घेतले. यावेळी कशाचे तरी कुणकुण लागल्याने ते तत्काळ पसार झाले. दरम्यान सकाळी फिरायला बाहेर पडलेले सुबूर सिद्दीकी यांना शटर वाकल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाथरी पोलिसात तक्रार दाखल केली. CCTV फुटेजच्या आधारे पाथरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. बंगालमध्ये एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगालच्या डॉक्टरांनी 5 दिवसांपासून संप सुरू केला आहे. मात्र या संपाचे पडसाद देशभर उमटल्याचं पाहायला मिळते. शुक्रवारी दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, केरळ, राजस्थान या ठिकाणी संप पुकारण्यात आला होता. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने येत्या 17 जूनला देशव्यापी संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सुरू केलेला हा लढा उग्र रूप घेत असून बंगालमध्ये आतापर्यंत 300 डॉक्टरांनी राजीनामा दिले. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 17 जूनला देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. 17 जूनला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रुग्णसेवा बंद असतील. या संपात सहभागी होण्याचे आवाहन IIM तर्फे करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या या संपाचा फटका रुग्णांना बसत असून ओडिशात प्रस्तुती दरम्यान एका महिलेचा तिच्या जुळ्या मुलासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या नितीन कंपनी भागात गंजेला सिग्नल कोसळून
रस्त्यावर पडले. गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेले एसटी आगारातले होल्डिंग वाकल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना ताजीच असताना शुक्रवारी सिग्नल कोसळण्याची घटना घडली आहे. नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी सिग्नल मध्ये लोंबकळणारी वायर बसच्या छताला अडकली, ज्यामुळे हा सिग्नल थेट कोसळला. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र अशा किती घटना झाल्यावर प्रशासनाला जाब येणार आहे असा गंभीर प्रश्न ठाणेकरांनी उपस्थित केलाय. पनवेल हायवेवर एक विचित्र अपघात झालाय. कळकोलीहून रेती खाली करून आलेला डंपर खाना कॉलनी जवळ असलेल्या दिशादर्शक फलकाला धडकला. यात हा डंपर पूर्णपणे उलटा होऊन अगदी रॉकेट सारखा उभा राहिला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. परंतु हा अपघात ज्या विचित्र पद्धतीने घडलाय त्याला पाहून मनात धडकी मात्र भरतीय. या विचित्र अपघाताचा थरार पाहून मागील वाहन चालकांनी देखील आपल्या गाड्यांना वेळीच ब्रेक लावल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यात डंपर चालकालाही वरच्या बाजूने गेलेल्या केबिन मध्ये अडकला. त्यानंतर वाहतूक पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन डंपर चालकाला काढण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना पाचारण केले. एवढ्या भयंकर अपघातातून डंपर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दिशादर्शक फलकाला अडकलेला डंपर काढण्यासाठी क्रेन देखील मागवण्यात आली होती. दरम्यान या अपघातामुळे पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबादेतील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे. शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना आता चिरडावे लागेल, याची सुरुवात बेगमपुरा भागातून करावी लागेल अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते. तसेच बेगमपुरा भागात अफसर खान यांचा पत्त्याचा क्लब चालतो, तो मी बंद करणारच असेही खासदार जलील यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. खासदार जलील यांच्या याच भाषणाचा आधार घेत नगरसेवक अफसर खान यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. माझ्या जीवास काही झाले तर इम्तियाज जलील जबाबदार राहतील असे अफसर खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. एमआयएमचे काम केले नाही म्हणून मला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अफसर खान कॉर्पोरेटर प्रभाग समिती ए का प्रभाग सभापती और 23/5 को जो नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील चुनकर आए, उन्होंने जो भड़कल गेट पुतले के पास जो भाषण दिया और जो मुझे धमकी दी कि मैं कुचल डालूँगा, गाड़ी से कुचल डालूँगा, और एक ऑडियो भी आया एमआईएम के कार्यकर्ता का कि मैं अफसर खान तुमको सफ़ेद कफन पहना दूँगा, तो मैं कल बेगमपुरा पुलिस स्टेशन में कंप्लेन दिया हूँ. उसके बाद पुलिस कमिश्नर साहब को कंप्लेन दिया हूँ और ये गुजारिश किया हूँ कि मेरी जान को अगर कुछ धोखा होता है, मेरे साथ कोई हादसा होता है या मेरी जान जाती है, तो इसका परिणाम सिर्फ जिम्मेदार खासदार इम्तियाज जलील होगा. लातूर इथे आमरण उपोषण दरम्यान अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे शिक्षकांना चांगलेच भोवले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 16 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे 4 दिवस उपोषणानंतर 5व्या दिवशी तुरुंगात जावे लागणार या भीतीने सर्व शिक्षक हे फरार झाले आहेत. योग वशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या 3 विद्यालयातील 16 शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. संस्था चालकाच्या अन्यायाविरोधात दाद मागूनही उपोषणाच्या 4थ्या दिवशीही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. यामुळे काही शिक्षकांनी शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशाली जामदार यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मला सगळ्या लेडीजची आता बसून थांबून बोलण्याची स्टॅमिना सगळा गेलेला आहे. त्याच्यामुळं होता होईल तेवढं आमच्या परीनं त्यांच्या परीनं आमच्यासाठी त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आमच्या मागण्या जास्तीत जास्त मान्य करून आम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा. बांद्रेचे सायबर क्राईम पोलीस ठाणे आणि उपायुक्त सायबर क्राईम कार्यालयाचे भूमिपूजन सोहळा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. सायबर क्राईम पोलीस ठाणे आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री सोबत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, पोलीस आयुक्त संजय बर्वे हे या कार्यक्रमात उपस्थित होते. सगळं काही डिजिटल होत असताना भविष्य काळात सायबर क्राईमचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक सोयीचे सायबर क्राईम पोलीस ठाणे सुरू करणे ही काळाची गरज आहे. विदेशात सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असते.
त्यामुळे आपल्या राज्यातही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे असंही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैध गुटख्याचा कंटेनर आणि छोटा हत्ती पकडला. या कंटेनरमध्ये 56 लाख रुपयांचा गुटखा आढळल्याने छापा मारणाऱ्या पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना माहिती मिळाल्यानंतर उप पोलीस निरीक्षक अफरोज शेख व त्यांच्या पथकाने अन्न औषध प्रशासन अधिकारी मिलिंद शहा आणि योगेश कनसे यांना सोबत घेऊन करोडे शिवार भागातील तुळजामाता पेट्रोल पंपाजवळ कंटेनरमध्ये काही इसम प्रतिबंधित हिरा गुटखा भरत असताना दिसून आले. यानंतर पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. कंटेनरमध्ये 98 पोती आणि हिरा गुटखा सापडले. दौलताबाद पोलिसांच्या हद्दीमध्ये करोडे शिवारामध्ये एक ठिकाणी गुटख्याचा कंटेनर आलेला आहे आणि त्यातून काही माल उतरवत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली होती. त्या माहिती आधारे गुन्हे शाखेचे PSI अफरोज शेख आणि देवळे आणि टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. तर करोडे शिवारामध्ये ज्या ठिकाणी या ठिकाणी गुटखा त्यांनी उतरवला त्या ठिकाणी टीमने जाऊन छापा मारला आणि जात असताना अन्न व औषधी प्रशासनचे श्री कंचे साहेब यांना पण सोबत घेण्यात आलेलं होतं. कलेक्टिव्ह कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 38,50,000 गुटखा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि हा गुटखा वाहतुकीसाठी जो कंटेनर वापरला आहे तो कंटेनर असं टोटल 56 लाखाचा माल जप्त केलेला आहे. आता हा गुटखा कोणत्या ठिकाणाहून आला आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी वितरित होत होता याबाबतचा गुन्हा दाखल होऊन तपास चालू आहे. त्याची तपासाअंती सविस्तर माहिती मिळू शकेल. 3 आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यापैकी 2 आरोपी हे कंटेनरच्या सोबत असलेले उत्तर प्रदेश वगैरे बाहेरचे आहेत. परंतु 1 आरोपी जो आहे जो टाटा एस छोट्या गाडीमध्ये गुटखा भरत होता तो लोकलचा आहे आणि त्याला मात्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे. चौकशीमध्ये सविस्तर माहिती पुढे येईल. तर टाटा एस मध्ये 45 पोती हिरा गुटखा मिळाला. दोन्ही मिळून 243 पोती 38 लाख रुपयांचा गुटखा कंटेनर व एक लहान वाहन असून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. रुबाब अली शेख, इंद्रेश निषाद, तौफीक शेख अशी आरोपींची नावे असून यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दौलताबाद अन्न औषध सुरक्षा कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. महाराष्ट्रात रविवारी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वड्याच्या झाडाची पूजा करून जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र औरंगाबाद येथील पत्नी पीडित पतींनी अनोखा आंदोलन छेडला आहे. वाळूस परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुरुषांनी पुढच्या जन्मी अशी पत्नी नको अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे. गेल्या काही वर्षापासून औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा बायको समान नसल्याचा दावा केला जातो. मात्र त्यांच्यात भांडण झालं की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. कधी कधी महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदे देखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील नाले सफाई झाले नसल्याने सर्वत्र पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जाते. डोंबिवलीतील एका ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील यांनी KDMC आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराचे प्रत्यक्ष पाहणी करून पोलखोल केली आहे. पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाईचे काम जोरदार सुरू असल्याचे सांगत असले तरी अद्याप संबंधित ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचले नसल्याचेही दिसून आले. यावरून KDMC चा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. KDMC प्रशासनाने पालिका हद्दीतील 96 नाल्यांची सफाई करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र पावसाळा सुरू झालेला असताना अद्याप काही मोठ्या नाल्यातील कचरा गाळ काढण्यात आला नसल्याचं उघडकीस आले. त्यामुळे पावसाळ्यात शहरे तुंबण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. KDMC या नाल्याच्या सफाईसाठी तब्बल 6.5 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र जूनचा अर्धा महिना उलटूनही मोठ्या नाल्यातील कचरा गाळ जैसे थे असल्याचं दिसून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली जाते पण यावर्षीही तशीच नाले सफाई केली आणि यासाठी महापालिका नागरिकांच्या खर्चातून नागरिकांना मिळालेल्या पैशातून लाखो रुपये करोडो रुपये खर्च करते आणि ह्या खर्च केलेल्या पैशाचा मोबदला नागरिकांना मिळतो की नाही हे पाहण्यासाठी आज आपण इथे उपलब्ध झालो. आज आपण डोंबिवलीतील डोंबिवलीची अभिनव शाळा आहे त्या MIDC तील अभिनव शाळेची जी उभा आणि तिथे हा जो नाला आहे हा जो आपण नाला बघतोय या नाल्याच्या ठिकाणी इतका गाळ आहे प्रचंड गाळ आहे आणि ती गाळ आणि ते पुतळी मांजे सगळे खेळतात
हा भाग इतका झालेला आहे. आणखी जो इलेक्ट्रिकचा पोल आहे तो सुद्धा धोकादायक पोल आहे, तो कधी पडेल हेही सांगता येत नाही. आणि हे एवढंच नव्हे तर असे अनेक नाले आहेत, एवढेच नव्हे तर असे अनेक नाले आहेत की आपण ते अर्धवट झालेले आहेत, काम केले नाही, लोकांची दिशाभूल होते. हे ठेकेदार कल्याण म्हणजे महानगरपालिकेचे ठेकेदार फूक लावायचं काम करतात आणि याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागतो. याच्याकडे लक्ष कोण देणार? नक्कीच महापालिकेचे अधिकारी, आयुक्त का जनता कोण लक्ष देणार? हा एक मोठा सवाल आहे. नागरिकांना जे वेठीस धरलेलं जातं आणि आता एका पहिल्याच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी जमलं होतं, हेही लोकांनी लक्षात घेतलेलं पाहिलेलं आहे. तर आता याला जबाबदार कोण? पार्श्वभूमीवर डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना आखो देखा हाल दाखवले. डोंबिवलीचे निवासी आणि औद्योगिक पट्ट्यातील नाले कचरा आणि गाळाने तुडुंब भरलेले आहे. MIDC रासायनिक कंपन्यातून निघणारे सांडपाणी वाहून जाणारा नाला पश्चिम डोंबिवलीच्या खाडीला मिळतो, मात्र निवासी विभागातून अभिनव शाळेकडून गांधीनगर मार्गे पश्चिमेकडील कोकण नाल्याला मिळणारा हा नाला कचरा व गाळाने जाम झाला आहे. काल जसा आहे तसा आहे. कुठल्या ठिकाणी नाली सफाई झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे? कावेरी कावेरीच्या नाल्यापासून तर अभिनव शाळा तिथून अभिनव शाळा ते गांधीनगर पुलापर्यंत कुठल्याही प्रकारची सफाई झाली नाही. नाले सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही यासाठी नाले सफाईचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेश प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात नाले सफाईचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापही ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप करत नामदेव पाटील यांनी खळबळ उडून दिली. प्रत्यक्षात या नाल्यात उतरून कचरा गाळ काढणारी यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचा आरोप पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात गुरुवारी झालेल्या घरफोडीचा छडा 24 तासात लावण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश आले. मानकवर छाजेड यांच्या घरी कडे तोडून घरफोड्यांनी सोन्या चांदीचे दागिने तसेच नगद 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हद्दीमध्ये दिनांक 13 जून 2019 रोजी श्री फिर्यादी श्री प्रकाश छाजेड यांच्या तक्रारीवरून दिवस घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यांचे बंधू हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि घरातील कॅश असे एकंदरीत जवळपास 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्या घरफोडीमध्ये दिवस घरफोडीमध्ये चोरीला गेलेला होता. त्याच्या साथीदारांच्या ताब्यातून पूर्ण दागिने तसेच नगद रक्कम हस्तगत करण्यात आले. मुख्य आरोपी वयाड यास अटक करण्यात आली आहे. किशोर वयाडने औरंगाबाद जिल्ह्याबरोबरच अहमदनगर, नाशिक, बुलढाणा तर इतर जिल्ह्यातही अनेक घरफोड्या केल्याचे समोर आले. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध ही पोलीस घेत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावांतर्गत पाणी प्रश्न बिकट झाला आहे, मात्र यावर तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगला डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. प्रत्येक नगरसेविकाच्या विभागात पाणी प्रश्न आहे. आशालता बाबर यांनीही प्रभागातील पाणी समस्या प्रश्नी आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या विभागात येत्या 8 दिवसात नवीन पाईपलाईन जोडण्याचं त्यांना आश्वासनही राज्यमंत्र्यांमार्फत मिळालं. मात्र आपल्याही प्रभागात पाणी समस्या बिकट असून आपल्या विभागात काम उशिरा होणार या भावनेने तो राग मनात ठेवून नांदेडीच्या नगरसेविका आशालता बाबर यांना मारहाण केली आहे. याबद्दल आशालता यांनी आता मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यावरून रवी किरण ह्या सोसायटीच्या पाणी प्रश्नावरून हा वाद चिघळल्याचं संवाद क्रमांक 113 आणि 115 या प्रभागासाठी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत खाजगीकरणातून 6 इंची जळवायली टाकण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं. आमच्या प्रभागात महापालिकेने जर खाजगीकरणातनं जळवायली टाकायची असेल तर त्या स्थानिक तिथल्या नगरसेवकांना विश्वासात घ्यायला पाहिजे अशा प्रकारची एक माफक अपेक्षा होती. पण अशा प्रकारे कुठेही तसं विचारात घेतलं गेलं नाही. ज्या जलवाहिनीवरनं ही 6 इंचाची जलवाहिनी जोडणी करणार होते तिथून जर त्या युनियन बँकेकडनं रवीकिरण सोसायटीकडे जाणारे ती जलवाहिनी होती
त्या भागात 300 ते 350 रूम आज अनाधिकृतपणे उभे आहेत. त्या सगळ्या लोकांच्यासाठी हा खटाटोप कोणीतरी करत होता हे आमच्या लक्षात आलं. माझ्यावर अन्याय एवढाच झाला की माझ्या वॉर्डच्या लोकांना पाणी समस्या भरपूर आहे. जो एरिया मी आता ज्या एरियासाठी मी हा सगळा वाद क्रिएट झाला आहे तो रवी किरण एरिया, तो अर्धा पठ्ठा माझ्याकडे येतो आणि अर्धा प्रेमा मातेंकडे येतो. पण माझ्या ज्या अर्ध्या पठ्ठ्यामध्ये आहे त्यांची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे त्यांना पाणी समस्या दूर करण्यासाठी मी ही पाण्याची लाईनचं योजना केली होती. ती व्यवस्थित लीगल प्रोसिजरमध्ये पूर्ण व्यवस्थित पार करून आम्ही ती लाईन टाकलीसुद्धा होती आणि आत्ता ऐन जोडायच्या वेळेसच त्यांनी हे काम थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ही लाईन झाली पाहिजे कारण त्या रहिवाशांना पाण्याचा भरपूर समस्या आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.